रोगराईच्या काळात भारतात ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी बनवलेला कायदा हा कोलकाता आणि चंदननगरची परिस्थिती बदलून टाकणारा होता. त्यामुळेच 1868 साली कलकत्त्याच्या वेश्यांना रातोरात चंदननगरला पळून जावं लागलं. 17व्या शतकात चंदननगरला फ्रेंचांनी आपली वसाहत स्थापन केली. पुढची एक वर्षे यावर कुणाची मालकी असेल यावरून ब्रिटिश आणि फ्रेंचांमध्ये संघर्ष झाला. पण यात फ्रेंचांची सरशी झाली तर इथल्या वेश्यांची संख्या सदोदित वाढत राहिली. पण त्यांची अचानक प्रचंड वाढ होण्याचं कारण ठरलं ते म्हणजे 1868 वर्ष. 14व्या कलमानुसार आपल्या वसाहतीत ब्रिटिशांनी भारतीय साथीच्या रोगांचा कायदा लागू केला. या कायद्यानुसार त्यांच्या राज्यातील सगळ्या वेश्यांना आपली तपासणी करून घेणे आणि नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं. पण याची परिणिती वेश्यांना टोकाचा त्रास देण्यात झाली. सरोजित सेन यांच्या मते हा कायदा अगदी अन्यायकारक होता. कोणताही विचार न करता त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळं समाजातील कनिष्ठ वर्गातील लोकांवर याचा अतिशय वाईट परिणाम झाला. 1800 साली कोलकात्यात वेश्या व्यवसाय अचानक भरभराटीस आला. देशोदेशीहून बंदर आणि व्यापार यात येणाऱ्या लोकांमध्ये त्याची खाती वाढत होती. म्हणूनच राजे रजवाड्यांच्या काळात असणाऱ्या कला जपणाऱ्या स्त्रियांपेक्षा याचे स्वरूप वेगळे होते. सामाजिक आणि सांस्कृतिक बाबतीत या वेशांना कोणतेही स्थान नव्हते. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.